नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांच्या घराला आणि धार्मिक स्थळांना हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी दिला. हजारोंच्या संख्येनं प्रकल्पग्रस्तांचा महापालिका मुख्यालय ते सिडको भवनपर्यंतचा मोर्चा काढण्यात आला. झोपडपट्टीतले नागरिक, दिघावासीय, माथाडी कामगार आणि फेरीवाले देखील या मोर्चात सहभागी झाले. दिघ्यातली गावठाणातली घरं नियमित करावीत, तसंच झोपडपट्टी आणि फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवावी अशी मागणी गणेश नाईकांनी केली. निर्धार मोर्चा हा काही कोणाला काही इशारा देण्यासाठी नाही, निर्धार मोर्चा न्याय मिळवून घेण्यासाठी केलेला आहे. आम्ही कुठल्या व्यक्तीच्या विरुद्ध नाही, आम्ही प्रवृत्तीच्या विरुद्ध आहोत. सरकारला इशारा नाही, सरकारला आवाहन आहे की त्यांनी या प्रकल्पग्रस्त, सिडकोग्रस्त आणि झोपडी परिसरातल्या लोकांच्या समस्या दूर होतील आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याकरता जे काही गरजेचं आहे तसा प्रस्ताव माननीय न्यायालयाला सादर करावा.